युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा गुरुवारी नाशिक मध्ये पोहोचली तर मनोहर नगर येथील मनोहर गार्डन मध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते। शिवसेना पक्षाने सर्व काही दिलेले असतानाही आमदार मंत्री म्हणून मंत्रालयात होणाऱ्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आमची एंट्री झाल्यामुळे गद्दारांच्या पोटात गोळा उठला आणि त्यांनी बंड केल्याचा गौप्यस्फोट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिक मध्ये केलाय। शिवसेनेने दोन वेळा खासदार केलेले हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यासाठी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना देखील वाचवण्यात आलं होतं, परंतु त्यांनीही शिवसेना सोडून गेलेल्या आमदार खासदारांना शिवसैनिक कदापि माफ करणार नाही असा इशारा यावेळी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिलाय। नेतृत्व सिद्ध करताना भारतीय जनता पार्टी पैसे नसते आणि एकदा सिद्ध करताना पैसे घ्या, चला गुजरात द्या, पैसे घ्या गुजरात द्या। अहो पण तुम्ही तर गुलाबराव पाटील, त्यावेळेस तुम्ही दुसरं मी दसऱ्या वेळामध्ये भाषण ऐकलं होतं आणि तो डायलॉग पण आपला ऐकला होता, कसली आहे काही साफ बदल देते आहे कट्टर मावळे जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत शिवसेना कधीही संपणार नाही, जिल्ह्यापासून कुणीही गेलं आणि जाणारही नाही। शिवसेनेची फळी मजबूत असल्याने चांगल्या चांगल्यांना पाणी पाजण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, आम्ही कायम तुमच्या पाठीशी उभे राहू असं आश्वासन जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी दिले। कोणी गेला नाही, कोणी जाणार नाही, आम्ही सर्व ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत ही जी तमाम फळी आहे, ही फळी इतकी फळरक्कम इतकी मजबूत आहे, चांगल्या चांगल्यांना सुद्धा पाणी पाजायची ऐपत या तमाम शिवसैनिकांमध्ये असल्यामुळे हा नाशिक जिल्हा सदैव आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचा होता आणि तो कायम आदरणीय उद्धव साहेब असतील किंवा तुम्ही असाल तुमच्या पाठीची खंबीर जाणीव करायला एवढंच अभिवाचन मी तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। यावेळी काही शिवसैनिक त्यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलंय। रामनाथ बोडके पाटील जिल्हा समन्वयक यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलंय। त्याचबरोबर नवनाथ गायधनी सरपंच पळसे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय। सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेनेचं रोपटं जे वड आजपर्यंत गेली 51-52 वर्ष झाली या महाराष्ट्राचा झंझावता निर्माण केला आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ज्यांना आज हिंदुत्वाचा पुळका आला असेल त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या बाळासाहेबांनी आपल्याला 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायला लावलं, यांनी 100% गद्दारांनी राजकारण केलं, यामुळं यांना सर्वसामान्य शिवसैनिक कदापि माफ करणार नाही। आणि ज्या नाशिक जिल्ह्यात जे घडतं आहे या नाशिक जिल्ह्यातला शिवसैनिक कदापि सहन करणार नाही,
वेळ आल्यावर शिवसैनिक पेटून आज शिवसैनिकांनी दाखवून दिलंय. जो शिवसैनिक स्वस्थ बसला होता त्याचा आज रक्त सळसळतंय. तो येत्या निवडणुकीत शिवसेनेचा झंझावता आणि शिवसेनेचा विजय निश्चित करून दाखवेल. एवढंच बोलतो, जय हिंद जय महा. नितीन भागवत तालुका प्रमुख युवासेना यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय. त्याचबरोबर कैलास खांडबहाले विभाग प्रमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. शिवसेना ही अशी गोष्ट आहे की ह्या शिवसेनेने एखाद्या चपला दुकानदाराला आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, एका पानटपरीवाल्याला खासदार केलं, मंत्री केलं. शिवसेना हे असं रसायन आहे, हे चांगल्या चांगल्याला मोठं करतं. असे कितीही आमदार फुटले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही, कारण शिवसेना ही शिवसैनिकांच्या भरोशावर चालते आणि शिवसैनिक आजही हे शिवसेनेसोबतच आहे, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहे, आदित्य साहेबांसोबत आहे. धन्यवाद. वंदनीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आमच्या सर्व युवा सैनिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा हृदय सम्राट सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या संघटनेचे आम्ही युवा सेनेचे पदाधिकारी, आमच्यावरती बाळासाहेबांचे जे शिकवण जडणघडण झाली ती शिकवण काल बी होती, आज बी आहे आणि उद्या पण राहणार आहे. आम्ही आपल्यामार्फत सांगू इच्छितो की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, आम्ही आदित्यसाहेबांचे शिवसैनिक. आम्ही काल पण शिवसेनेसोबत होतो, आज पण शिवसेनेसोबत आहे आणि उद्या देखील शिवसेनेसोबत राहू. आदित्यसाहेबांच्या संघटनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही सर्व नाशिक जिल्ह्याचे, तालुक्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व आदित्यसाहेबांसोबत आहे हे आम्ही साहेबांना सांगतो. आज जरी परिस्थिती नाजूक आहे, काळ कठीण आहे, पण हे शिवसैनिक, हे युवासैनिक साहेबांच्यासोबत काल बी होते, आज बी आहे आणि उद्या बी राहणार, एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र. सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे, तसेच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे, आज आदित्य साहेब ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा होता. या दौऱ्याप्रसंगी आज इथं दाखवून दिलं की खूप मोठी अशी शिवसैनिक जमलेले होते आणि शिवसेना ही कधीच न संपणारी वस्तू आहे. जली तो आग कहते है, बुझी तो राख कहते है. जली तो आग कहते है, बुझी तो राख कहते है. जिस बारूद से जो धुआं निकलता है उसे शिवसेना कहते है. आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की जे मला सोडून जातील हे कधीच माझे राहणार नाही आणि आज या ठिकाणी त्यांनी जे सोडून गेलेले त्यांनी दाखवून दिलेले की आम्ही कधीच शिवसेनेचे नव्हतो, आम्ही फक्त सत्तेसाठी आणि आपलं पद हे टिकून ठेवण्यासाठी आम्ही याच्यात होतो हे दाखवून दिलेलं आहे. तसंच मी पुन्हा एकदा सांगतो की परत या आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे हे परत त्यांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेतील, एवढंच मी विनंती करतो. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गीते, योगेश खोलप, राजाभाऊ वाजे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख वैभव ठाकरे, युवासेना समन्वयक नाशिक रामनाथ बोडके पाटील, नवनाथ गायधणी, सरपंच पळसे, नितीन भागवत तालुका प्रमुख युवासेना, कैलास खांडबहाले विभाग प्रमुख, शिवाजी कसबे उपतालुका प्रमुख, रावसाहेब कोठुळे उपतालुका प्रमुख, रंगनाथ मिंदे अंजनेरी गट प्रमुख, रघुनाथ गांगुर्डे युवासेना तालुका प्रमुख, विष्णू महाले युवासेना तालुका प्रमुख, तानाजी कड ज्येष्ठ शिवसैनिक व आंबोलीचे सरपंच आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश शिरसाट, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.